मौजेत तळेगाव रोहिमार्गे मनमाड लासलगाव नाशिक बस सेवा ही नियमितपणे सुरू करण्यात आली. गेल्या 5 ते 6 दिवसांपासून मनमाड तळेगाव रोही ही बस सेवा बंद असल्यामुळे शालेय तसंच महाविद्यालयीन विद्यार्थी ज्येष्ठ नागरिक यांचे हाल होत होते. शालेय विद्यार्थ्यांची सत्र परीक्षा या कालावधीमध्येच असल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय होत होती. रोपली रेल्वे गेट क्रमांक 112 येथे भुयारी रस्ता बांधकाम चालू असल्यामुळे ही बस काही दिवसांसाठी बंद ठेवण्यात आली होती, परंतु आता या भुयारी मार्गाचं बांधकाम पूर्ण झालंय अशी माहिती विद्यार्थ्यांकडून मिळते. तळेगाव रोहे येथील सामाजिक कार्यकर्ते कॉम्रेड सुखदेव बाबा केदारे तसेच भारतीय बौद्ध महासभा चांदवड भास्कर संसारे यांनी रेल्वे 112 गेट म्हण उगल मुगले यांच्या सहकार्याने रापली रेल्वे गेट क्रमांक 112 भुयारी मार्गाची पाहणी करून तत्काळ भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष अंबादास केदारे यांना फोन करून विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय तसेच भुयारी मार्गाची माहिती दिली. ही बस त्वरित चालू करावी अशी मागणी करण्यात आली होती. त्यानुसार अंबादास केदारे यांनी मनमाड बस स्थानकाचे आगार प्रमुख लाड वंजारी तसेच सानप यांच्या बरोबर फोनवरून संपर्क साधून मनमाड आगार प्रमुख यांनी सकाळी ही बस सेवा सुरू केली आहे. यावेळी चालक संतोष भालेराव वाहक विजय कदम यांना आदेशित करण्यात आलं होतं. तळेगाव रोही बस आता ये जा करण्यासाठी सज्ज झाली तर विद्यार्थ्यांची गैरसोय आता थांबणार आहे. दिनांक 1 सप्टेंबर रोजी ही बस सेवा सुव्यवस्थितरित्या भुयारी मार्गातून प्रवेश करू शकली तर यासाठी कातरवाडी ग्रामपंचायत सदस्य भागवत झालटे कॉम्रेड रंगनाथ जिरे साईनाथ संसारे रेल्वे गेटमन धनाजी मोरे लालू मोरे भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे अध्यक्ष रवींद्र केदारे निवृत्ती शिंदे आसाराम सोनवणे भावका शेठ भोकनळ रफिक पठाण अशोक वागचौरे भास्कर वागचौरे तसंच विद्यार्थी बस प्रवाशी यावेळी उपस्थित होते. यावेळी कॉम्रेड सुखदेव बाबा केदारे यांचे रापली वडगाव पंगू कातरणी तळेगाव रोही वाकी खुर्द बुद्रुक गावातील विद्यार्थ्यांनी तसंच नागरिकांनी कौतुक केलंय. मनमाड तळेगाव रोही बस सेवा ही सुरळीत करण्यात आली तर विद्यार्थ्यांचे होणारे हाल आता थांबणार आहेत. स्टार 24 फास्ट न्यूज साठी प्रतिनिधी गंगाधर वानखेडे चांदवड. स्टार 24 फास्ट न्यूज.